దారుగడు భయే దారుగ वरती सरकारी मोर नाचरा हवा संसारा तुन वेळ काढूनी खेळ खेळू या नवा नमस्कार. ब्रुकबॉन्ड रेड लेवल होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत नाशिक मध्ये आणि नाशिक मधलं जेल रोड इथल्या श्री गणराया रो हाऊसिंग सोसायटी मध्ये जाणार आहोत आणि तिथे जाऊन भेटणार आहोत सौ नयना आशुतोष हाबू या वहिनींना. रो हाऊसिंग सोसायटी सगळे रो हाऊसेस असतील. वहिनींशी गप्पा मारू आणि वहिनींशी बोलताना मला आज जरा काही गोष्टी वर लक्ष ठेवायला लागणार आहे, कारण मला जे समजलेलं आहे त्याप्रमाणे वहिनी एकदा गप्पा मारायला लागल्या ना की भान विसरतात, आणि आज सुद्धा जर गप्पांच्या ओघात त्या भान विसरल्या तर एपिसोड संपणारच नाही आणि इतरांना बोलायला मिळणार नाही. नेमकं घरातल्यांचं काय होतं, म्हणजे वहिनी इतरांना बोलू देतात का नाही देत, स्वतःच बोलतात, भान हरपतात एवढं मात्र नक्की. पण आज कदाचित रोज बोलणाऱ्या वहिनी कॅमेरा घरात गेल्यावर गप्पच तर बसणार नाहीत ना. चला ना, इथे बसण्यापेक्षा जाऊन भेटूया हाबू कुटुंबाला आणि सुरुवात करूया आजच्या भागाला. मला हे माहित नाही की तुमच्याकडे मुलगी बघायला जाते. हो हो, मुलगी दाखवला त्यांनी स्वतः. अच्छा, स्वतःहून जाते आणि मग मुलगा कांदे पोहे घेऊन येतो. नाही नाही तसं नाही, मी त्यांचे कांदे पोहे देणार. जेव्हा पहिल्यांदा एकमेकांना बघितलं तेव्हाच तुमच्या मनात या फायनल झाले होते का? म्हणजे मला मेन मिशीवर नवरा नको होता आणि यांना बघितलं, मी यांना बघितलं की खरंच हा असता तर खूप छान झाला असता असं मला वाटत होतं. ऍक्च्युली तेच निघाले आणि निघाले म्हणजे काय डब्यात बाहेर आले काय? बरोबर ना, मान्य आहे ना तुम्हाला? नाही, काय मान्य नाही. सासू सारखंच, सासू आल्यानंतर पाणी देणं, यांना न विचारणं, चहा करणं, हे का करायला शिकवतात? सासूला न विचारणं शिकवत आहे. नाही नाही, सासूला न विचार, तिचं घर आहे. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. श्रावण महिन्यात पडतात, श्रावण सारे छान असं तो श्रावणमुळेच मिळाला मला सौभाग्याचं मान. अरे वा वा वा, द्या आता ओळख करून द्या. माझे मिस्टर नमस्कार, सासूबाई नमस्कार, सासरे नमस्कार, हे दीर नमस्कार, नणंद नमस्कार, बहीण बहिणजे सासूबाई, मावशी मावस सासूबाई नमस्कार, मामे सासरे नमस्कार, प्राजक्ता प्रिया आणि हा माझा मुलगा श्रेयस. बर, नमस्कार. आणि हा दीर अजून कोण राहिलं नाही ना? आणि आमचं सगळं गणराया परिवार. गणराया परिवार मध्ये आता उत्साह बघून मला गणेशोत्सव आताच सुरू झालाय असं वाटायला. सुरुवात करूया गप्पांना, पण त्याआधी सोसायटीतल्या सगळ्यांना नमस्कार. नमस्कार. सुरुवात गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठलं माहेर? दोंडाच्या मालपूर. मालपूर कुठे आलं म्हणजे नक्की? खानदेश मध्ये. खानदेश मध्ये बालपण सगळं तिथे? नाही, बालपण माझं थोडं गुजरात मध्ये गेलंय. गुजरात मध्ये? ते कसं काय? गुजरातला माझे वडील टीचर होते, आता नाही येत ते.
मग तिकडे गेलं बालपण थोडं, नंतर मंडळगावला केलं बाकी. पण गुजरात म्हणजे कुठे नक्की? सुरतला. आणि मग नंतर बाबा इकडे आले? हो नंतर इथे आले. किती जण घरात? आई वडील, म्हणजे आता वडील नाहीयेत, काका काकू माझे ते आज येऊ शकले नाही, म्हणजे काल जाताना कळवल्यामुळे. काका काकू आहे, दोन काका आहे मला, दोन काकू, भाऊ आहे भावाचं, म्हणजे काकांची मुलं, अशी मोठे परिवार आहे आमचा. सगळे तिकडेच असतात? हो सगळे तिकडे, मालपूरला. मालपूरला? हो. आता जाता की नाही तिकडे? हो आताच म्हणजे जायचं होतं. कधी? आज जायचं होतं. मग निघा ना. नाही नाही. मग अरे का नाही गेलात तुम्ही? का नाही गेलात? नाही नाही, मला हा कार्यक्रम, मला मी चार वर्षापासून या कार्यक्रमाची वाट बघते. नाही नाही, पण आपण नंतर आलो असतो आणखी चार वर्षांनी. नाही नाही, गावी जायचं एवढं छान आनंदाचं ते सोडून इकडे. हा खूप मोठा आनंद माझ्यासाठी, मोठं सरप्राईज आहे. कसं काय? मिस्टर काय करतात तुमचे? एचएल मध्ये नोकरी करतात. आणि कुठे भेटले तुम्हाला ते? अरेंज मॅरेज आहे, माझ्या आत्याची जाऊ आहे, त्यांनी स्थळ सुचवलं. कोणा कुठे हे स्थळ? कसं काय? आत्याची जाऊ आहे माझी, त्यांनी सांगितलं की असं असं मुलगा ओळखीचे होते, माझ्या सासूबाई आणि ते आत्याची जाऊ. आत्याची जाऊ? हो. तुमची नव्हती ओळखीची? ओळखीचे होते. मग नातं म्हणजे माझ्या आत्या जवळची ना, आत्याची जाऊ. किती टेन्शन घेतलंय तुम्ही आज. एरवी म्हणे तुम्ही खूप बोलता, गप्पा मारता, खरे बडबडी आहे काय सांगता? नाही हो, वाटत नाही तुमच्याकडे बघून, बिलकुल वाटत नाही. मिस्टरांना बोलवा बघूया. नमस्कार. नमस्कार. बता तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण तसं म्हटलं तर माझा जन्म इथे नाशिक रोडला झालेला आहे, आणि माझं बालपण ओझर टाउनशिप मध्ये गेलं. तुम्ही किती भावंड? मला दोन बहिणी आहे आणि दोन भाऊ आहे. आणि बहिणी काय बोलत नाहीत का घरात? गप्प असतात? नाही, भरपूर बोलतात ना. भरपूर बोलतात म्हणजे? चालूच असत. चालूच असत. चालूच असत. पण तुमचा बघण्याचा कार्यक्रम कुठे झाला? आमचा बघण्याचा कार्यक्रम ऍक्च्युली ओझर मध्ये झाला. ओझर मध्ये आमचं जे गव्हर्नमेंट क्वार्टर होतं, आम्ही जिथे राहिला होतो तिथे झाला. तिथे आठवतो तो दिवस? हो आठवतो ना. काय झालं होतं त्या दिवशी? ऍक्च्युली काय झालं होतं की काकांचा फोन आला. मुलगी जाते दाखवायला असं? हो. म्हणजे मी आली त्यांच्याकडे. मग इच्छा काकांचा फोन आला की असं असं आहे, तर काका आले. मग ते दोघंच आलेली होती, काका आणि. हो का? दोघांनाच बोलवलं होतं? नाही नाही, आपण तर सर्वांना बोलवलं. आता शेवटी सुरुवात का? हो दोघेच का गेलात? काही काही लोकांनी जमत होतं काकूंचं वगैरे, तर आम्ही दोघं झालो होतो. मला हे माहित नाही की तुमच्याकडे मुलगी बघायला जाते? हो हो, मुलगी दाखवायला जाते म्हणजे स्वतः. अच्छा, स्वतःहून जाते आणि मग मुलगा कांदे पोहे घेऊन येतो? नाही नाही, तसं नाही, मी मला जावं लागतं. अच्छा, तुम्ही म्हणजे त्यांच्याकडे जाणार? हो, त्यांचे कांदे पोहे त्यांची मी देणार. आणि देणार मी सर्व करणार. अच्छा, मग त्या दिवशी एकमेकांशी बोलला होता की नाही? दोघे बोललो ना. म्हणजे ऍक्च्युली काय झालं, मला माहितच नव्हतं की हे म्हणजे लग्न करतं. यांच्याशी खूप गप म्हणजे बोलली वगैरे, आणि मग नंतर कळलं की हेच आहे. हो. आणि मग लगेच लग्न ठरलं? हो, तरी आठ दिवसांनी, आठ दहा दिवसांनी. मग हे आमच्याकडे आले. अच्छा, मग बघायला आले ते. तुम्ही किती जण गेले होते? आम्ही साधारण सात आठ जण गेलो होतो. का हो ते दोघे आले, तुम्ही आठ जण काय? आता काय, आम्ही थोडेसे त्यांना म्हटलं होतं की तुम्ही या दोघंच. जेव्हा पहिल्यांदा एकमेकांना बघितलं तेव्हाच तुमच्या मनात या फायनल झाले होते का? नाही, ती सांगेल ना बरोबर काय काय झालं. सांगा आता, सांगा ना. म्हणजे मला मेन मिशीवाला नवर नको होता म्हणून यांनी मिशी काढली. नाही, नव्हतीच त्यांना. आणि यांना बघितलं मी, मला माहित नव्हतं की हाच म्हणजे मुलगा आहे म्हणून असं म्हणून. आणि यांना बघितलं की खरंच हा असता तर खूप छान झाला असता असं मला वाटत होतं. ऍक्च्युली तेच निघाले. आणि निघाले म्हणजे काय? डब्यात ना बाहेर आले? निघाले म्हणजे कसे निघाले? म्हणजे मुलगा म्हणून. अच्छा, मुलगा म्हणून तेच निघाले. मी खूप बोलत होतो नंतर, म्हणजे मनात जे होतं तेच निघालं असं. मी खूप बोलत होतो नंतर, मग भावानी त्यांनी ओळख वगैरे करून दिली नंतर, मग तिला वाटलं कळलं की हा की आपण बघायला आलो काय आणि बोलताय कोण बाबा असं असं झालं. अच्छा, मग लगेच लग्न ठरलं. आणि मग लग्न किती दिवसांनी झालं? दोन महिने गॅप होता. मला दोन महिने गॅप होता. दोन महिने? तुम्ही एखाद्या वेळेला गप्पा मारायला लागल्यावरती तुमच्या लक्षात राहतं की आपण किती वेळ गप्पा मारतो? तो कंट्रोल नाही. असं कधी झालंय का? हो, बऱ्याच बहिणीकडे गेली किंवा ताईंकडे तिकडे गेली ना, खूप वेळ गप्पा मारते. हे सारखं चाललं, उशीर होतोय आपल्याला, उशीर होतोय आणि मी गप्पा मारत बसते. आठ वस्तू आता, आणि आठ वस्तूंपैकी चार वस्तू यांना मिळणार का आपण बघूया. आठ वस्तू समोर आहेत, चार टॅग आणि चार वस्तू तुम्हाला उचलायच्या आहेत. एक रुपया मिळाला तर त्या चार वस्तू नाहीतर तुमच्या. धन्यवाद. चला, एक घ्या, दोघांनी चर्चा करा आणि मग निर्णय घ्या. घ्या ना.
ती वस्तू पण उचलायची. वस्तू उचलायची. एक रुपया असायला पाहिजे. बघा आता बघा 500. आणखी 3 संधी आहे. उचला थांब. उचला तू. त्या बायांची मदत पाहिजे का घरातल्यांची? कुठला डाग उचलो? हा ते डिजिटल फ्रेमला पाठी म्हणते. घ्या 20 रुपये आणि ती घ्या डिजिटल फ्रेम. आता शेवटची एक संधी शिल्लक राहिलेली आहे. एकच संधी आहे, नाही तर चारही वस्तू परत ठेवायला लागतील. नेकलेस कोणी सांगितला होता बघा. 4 संधी तर गेलेले आहेत, पण बघूया ना 1 रुपया आहे तरी कुठे. माझी बहीण 100 रुपये. 100 डब्याकडे बिचाऱ्याकडे कोणाचंच लक्ष नव्हतं. इथे आहे 50. बघा ते कटर 5 रुपये. ड्रायर ड्रायर म्हणण्यापेक्षा साफसफाई करण्यासाठी ज्याचा उपयोग आहे तिथे होता 1 रुपया. जर सगळ्यात मोठ्या वस्तू आधी उचलल्या असत्या तर हा 1 रुपया आणि त्या 4 वस्तू यांच्याकडे आल्या असत्या. बक्षीस तर गेलं, पण यानंतरच्या खेळात एक बक्षीस नक्की मिळू शकतं. नमस्कार. आता बिंदास आरोप करा सगळ्यांनी आणि तुम्ही खोडून काढा. पहिला आरोप कोण करा? आई. ठीक आहे, तिची खाण्याच्या बाबतीत खूप तक्रार आहे. म्हणजे तिच्या तब्येतीप्रमाणे ती खाणं अजिबात करत नाही, त्याच्यामुळे मला काळजी वाटते तिची. जाऊ दे, बाजारात बघितलं तर कमी होण्यासाठी लोक कुठे कुठे जातात, पैसे घालवतात, आपलं वास्तव बरे. ठीक आहे. कळलं का मुलाचं उत्तर? ऐकलं का तुमचं काय म्हणणं? आल्यानंतर ते आपल्याशी बोलतच नाही. सून आहे बाबा, मी सासू आहे. मग सुनेनी जरा काळजी घ्यायला पाहिजे. चहा वगैरे करू का मावशी? चहा बी करत नाही. मग सासूबाई करू का? बहिणीला विचारेल मग आपल्याला चहा देईल. ती तिचं घर आहे, तिने पहिले जायचं का? मावशी आल्या, आपण चहा करायला पाहिजे. ती करतच नाही. मावशीनी काय करायचं की हक्काने सांगायचं, तू कर विचार संपला. प्रॉब्लेम त्याचा आहे. प्रॉब्लेम तुमचा आहे, तुम्ही सांगत नाही. नाही, मी तर सांगणार नाही. मी सासू, मी कशाला सांगेल मला चहा पाहिजे? मी घरून पिऊनच येते ना. नाही, सासूने आई झालं पाहिजे. सासूने आई झालं पाहिजे. आतापर्यंतच्या जेवढ्या रूढी प्रथा वगैरे त्या सगळ्या आपण जुन्या सोडायच्या आणि सासूने आई व्हायचं. काही बाबतीत जरा सासूने सासू जर थोडासा. नाही 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 नाही, बिलकुल नाही. सासूने आई व्हायचं. तुम्ही ठाम आहात तुमच्या मतावर. मी माझ्या ह्याच्यावर संपलं तुमचं काही नाही. पुढे कोण बोला? सिरियल भरपूर बघते, त्याच्यात जास्त वेळ घालवते असं वाटतं. अगं बाई, सिरियल वगैरे तिने बघितलं म्हणूनच हा चान्स आला आपल्याला. मग ती सिरियल वगैरे बघते, होम मिनिस्टर बघते, ती SMS करते आई बरोबर दोघीं चालू असतं, म्हणूनच हा आपल्याला योग आलेला आहे. आणि ह्यांचं राहू द्या, ह्या पण टीव्हीवर दिसतात. तुम्ही टीव्हीवर दिसताय, विसरू नका. काय बरोबर ना? मान्य आहे ना तुम्हाला? नाही. काय मान्य नाही? काय सासूबाई बोला. मावस सासूबाई बोला. आम्ही म्हणतो तसं त्यांनी वागलंच पाहिजे ना, यांना विचारायलाच नको. माझं असं म्हणणं आहे की आईने ऑर्डर सोडायची, मुलं कशी वागणार? सासूने आई व्हायचं. ते तुम्ही करत नाही हा तुमचा दोष आहे असं त्यांचं म्हणणं. नाही, तसा दोष नाही. थोडस म्हणजे सासू हा सासूपणा पाहिजेच ना. आई ती आई आणि सासू ती सासू. थोडेसे 4 चौघांसाठी म्हणावं लागतं, भाई मी सासूबाई आहे. पण वागेल आईसारखी. पण सासूचं थोडस त्यांनी मान दिला पाहिजे मुलांनी. सासू सारखं, सासू आल्यानंतर पाणी देणं, यांना न विचारणं, चहा करणं, हे का करायचं? शिकवतात बघा. सासूला न विचारणं शिकवत आहे. नाही नाही, सासूला न विचार, तिचं घर आहे. सासूला सासरे बोने सांगितले एकही कंप्लेंट नाही, सगळ्यांचं व्यवस्थित करते. सगळ्यांनी किती कौतुक करण्यापेक्षा एका वाक्यात सासरेने कौतुक करून टाकलेलं आहे. आणखी काय सोबत चांगलं आहे सासूबाई यांच्या? सोबत खूप छान आहे. तिचा चांगला हो, अगदी वेळेवर सगळ्यांना देणं घेणं सगळं काय प्रॉब्लेम.
नाही ते करते सगळं व्यवस्थित, सासूने सांगितल्यामुळे एकदम व्यवस्थित. ती इतकी आज्ञाधारक आहे म्हणजे ती मावा सासूबाईंना वाटतं मला विचारत नाही, पण पहिलं सासूबाईंचं बरोबर बोलवतो. माझी बहीण स्वभावाने खूपच भोळी आहे आणि आम्हाला वडील नसल्यामुळे आम्ही खूपच वेगळे दिवस काढले आहेत, त्यामुळे आमचं खूप छान आहे माझी बहीण, एवढं मी याच्या पलीकडे काही बोलू शकत नाही. असे वडिलांच्या जागेवर आहे मला तिने सगळं केलं खूपच छान आहे म्हणणे, त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही असं मला वाटतं. आणि मी म्हणजे माझे कागा कुणी पण खूप केलं ते नेमकी आज येऊ शकते आणि आमचे कागा खूपच छान आहे म्हणजे आम्हाला वडिलांची कधी आठवण आले. बरं आता या सगळ्या कौतुकावरती काय म्हणायचंय तुम्हाला? बाकीचं माझी बहीण बोलून गेली. तुम्हाला काय काय नाही, फॅमिली पण सगळी चांगली आहे. सासरे बोनी एका वाक्यात सगळ्यांचं बोलणं बंद करून टाकलं एकदम. हो मग काय बदल करणार उद्यापासून? काय नाही, आले की मी डायरेक्ट आलेला चहा देईन, जे आले की आधी पाणी पिला असं बोल कळलं की नाही ते येत आहेत म्हटलं की बाहेरच तो ठेवा, चहाची किटलीच ठेवा बाहेर. हा पण हे डोळ्यात तुमच्या पाणी काही बरं दिसत नाही, हसत राहा असं म्हणत झी मराठीकडून हा तन्मणी तुमच्यासाठी. आणि आता कोण पैठणीच्या खेळात सहभागी होणार बघूया. सगळ्याजणी सज्ज आहेत, आपापली नावं यामध्ये टाकलेली आहेत बरोबर ना? स्वतःचीच टाकली नाहीत ना सगळी? हा वरती बघा आणि आपलं एक नाव काढा. वरती बघायचं तिकडे आकाशात बघा, ढग आहेत आहेत ना? द्या. व्हेरी गुड, छान आहे की नाही ढग? आणि आता बघूया कोणाचं नाव यामध्ये निवडलेलं आहे. आणि हे नाव आहे दीपा परेश गोसावी. नाव सांगा. दीपा परेश गोसावी. आता कुठे असता तुम्ही राहायला? मी इंदिरानगरला असते. हो का, म्हणजे तुमचं सासर तिथे आहे? सासर इंदिरा. मिस्टर काय करतात? लिग्रांड कंपनी मध्ये आहेत. कुठे आहेत ते? सिन्नरला. आज कुठे? आज पण कंपनीतच आहेत. तुम्हाला कंपनी नाही दिली आज? नाही देऊ शकले. नाही दिली. बरं काय मग आज तुमची चिठ्ठी आली, कसं काय ठरवून काढली चिठ्ठी? ठरवून नाही, आकाशाकडे बघून काढली ना, ठरवून कसं म्हणता येईल. नाही पण काहीतरी ठरलं असेल ना, मी चिठ्ठी लिहितो मग ती अशी घडी घालते वगैरे असं नाही. तिथं आतमध्ये होती जेव्हा चिठ्ठ्या लिहिल्या. कोण? या आतमध्ये होत्या ना? पण नंदेवरती प्रेम किती आहे बघितलं? खरंच आहे. हा आहे, 100% आहे. आणि तिथे राहून तुम्ही मात्र तक्रारी करता त्यांच्या? नाही. पण अशात हसत राहा असं म्हणत तुम्हाला आम्ही सगळेजण शुभेच्छा देतो. समोर टेबल आहे आणि टेबलमध्ये तीन पायऱ्या असतात, म्हणजे तीन चौकोन आहेत. इथून तो चेंडू टाकायचा, जर पहिल्या चौकोनामध्ये चेंडू थांबला तर एक गुण, मधल्या चौकोनामध्ये दोन गुण आणि शेवटच्या चौकोनामध्ये जर थांबला तर तीन गुण. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. तुमच्यापासून सुरुवात. व्हेरी गुड. एक, दोन, व्हेरी गुड. आणि पाच. एक तुम्ही आता, पाच तुम्ही टाका. तुमची गुणसंख्या आहे तीन, तुमची गुणसंख्या आहे एक, तुम्हीच टाका. संख्या तीन आहे, त्यापेक्षा जास्त झाली तर पैठणी तुमच्याकडे. काय होणार? आणखी दोन संधी शिल्लक आहेत, शांतपणे खेळा. तीन एक ही गुणसंख्या आहे.
अभिनंदन अभिनंदन. जी मराठी कडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्याकडे देतो, मुलाला नेऊन द्या. उपविजेत्या ठरल्या हबू वहिनी, त्यांना झी मराठी कडून हे चांदीचं नाणं अभिनंदन. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या गोसावी वहिनी. गोसावी वहिनींना म्हणजे यांच्याच नणनबाईंना आज माहेरची भेट म्हणून माहेराहून ही भेट घेऊन आता सासरी निघणार आहेत नणनबाई. तथाच तू पुणे यांच्याकडून ही पैठण अभिनंदन. श्री गणराया रो हाऊस हाऊसिंग सोसायटी नाशिक या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन ब्रुकबॉन्ड रेड लेबल होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार. गणपती बाप्पा.